पाहुयात पुढची मोठी बातमी। किरीट सोमय्यांचं आव्हान, शिवसेनेने प्रति आव्हान दिलेलं आहे। महाराष्ट्र भाजप उपाध्यक्ष सोमय्यांकडून गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत। शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाला सोमय्यांचे सवाल केलेले आहेत। शिवसेनेने त्यावर आता प्रति आव्हान दिलेले आहे। दिवाळीनंतर शिवसेना आपल्या पद्धतीने उत्तर देईल असं अनिल परब यांनी म्हटलेलं आहे। किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत ठाकरे कुटुंबाने 40 जमिनींचे व्यवहार केलेत असा दावा केला आणि त्यातील 30 व्यवहार हे अन्वय नाईक यांच्या परिवाराबरोबर केले असं म्हटलेलं आहे। तसेच मुंबई महापालिका आणि राज्य सरकारचा रुग्णालय प्रकल्पात घोटाळा असल्याचंही सोमय्या यांनी आरोप केलेला आहे। हा 3000 कोटींचा जमीन घोटाळा असून यासंबंधीची तक्रार राज्यपालांनी लोकायुक्तांकडे पाठवली असल्याचं सोमय्यांनी म्हटलेलं आहे। आणि आता त्यावर शिवसेनेने सोमय्या यांना प्रति आव्हान दिलेलं आहे। दिवाळीनंतर शिवसेना आपल्या पद्धतीने उत्तर देईल असं अनिल परब म्हणाले आहेत। पुरांना प्रश्न नाही विचारला की तुम्ही एसआरएचे गाळे ढापलेत आणि पुरावे त्यांच्या समोर आहेत। निवडणूक एफिडेविट मध्ये लिहिलंय किशोरी पेडणेकरनी की मी एसआरएचा धागेत राहते, त्यात त्या लाभार्थी नाहीये। का उद्धव ठाकरेजींनी त्यांच्यावर कारवाई नाही केली? का नाही कारवाई केली? त्यांनी फोर्स केले डॉक्युमेंट अग्रीमेंट मी तुम्हाला दिले, पोलीस स्टेशन मध्ये दिले। संजय राऊत मध्ये हिम्मत असेल माझ्यावर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन कारवाई करा ना। आरोप करण्याची जबाबदारी दिलेली आहे आणि त्यांचं पूर्ण ट्रॅक रेकॉर्ड तुम्ही बघा। फक्त बेछून आरोप करायचे आणि बदनामी करायची, आतापर्यंत केलेल्या आरोपामध्ये कधी कुठलंही तथ्य सापडलेलं नाहीये। मला असं वाटतं त्यांची आरोपांची मालिका एकदा पूर्ण होऊन येईल, मग याच्यावरती सविस्तर आम्ही उत्तर देऊ आणि मग आम्ही जे आरोप करू त्याच्या देखील उत्तरांना त्यांनी सामोरं जाण्यासाठी तयारी दाखवावी। प्रत्येक आरोपाची चिरफाड शिवसेना आपल्या पद्धतीने करेल। आरोप बिनबुडाचे हे आम्ही कायम सांगत आलो आहे आणि कायम तुम्हाला हेही चॅलेंज त्यांना देत आहे त्या शिखंडीना की तुम्ही चॅलेंज घ्या आणि सिद्ध करा। ज्या कायद्याच्या चौकटीत जी शिक्षा असेल त्यांनी बदल तयार आहोत, कारण आम्ही भारताच्या नागरिक आहोत। याचा अर्थ त्यांनी वारंवार आरोप करावे आणि आमचं सगळं काम धंदा सोडून आम्ही याच्या मागे त्या आरोपाला आम्ही असे नाही करायला जावं ते करणार नाही।